झाडं एवढी पडली होती गेल्या वेळेस. बर, पावसामुळे पण पाणी जास्त झाल्यामुळे हे चालले जळून. हिरवड पाणी कसं आहे तोपर्यंत काळा पडत नाही. परवा दिवशी फळं तुडली होती. मी पंढरपूरमधील शेतकरी आहे. माझे 300 झाडं आहेत. 300 झाडं आहेत इथं. जर त्यावेळेस मी टँकरनं पाणी घालून झाडं जगवतो, पण ह्यावेळेस जास्त पाऊस झाल्यामुळं झाडं माझे जळून चालले आहेत. त्यामुळं माल फुटायला लागला आहे. आणि मी 1 लाख रुपये खर्च केला आहे. 1 लाख रुपये खर्च केल्यानंतर मला उत्पन्न प्रत्येक वर्षी 2 लाख 3 लाख होतं. ह्यावेळेस पूर्णच नुकसान येत आहे. 1 रुपया पण मला काय हे नाही येणार. कशामुळं हे पडा लागेल? पाऊस जास्त झाल्यामुळं हे नुकसान झालेलं आहे. प्रत्येक वेळेस पाऊस कमी असल्यावर आम्ही टँकरनं पाणी घालतो, पण ह्यावेळेस पाऊस जास्त झाल्यामुळं हे रोग यायला लागलेला आहे. वातावरण ऊन जास्त. बरं, ऊन अजून ऊन हे हवामान चेंज होते त्याच्यामुळं पूर्ण त्याला येऊन सगळं नुकसान व्हायला लागलं. आत्ता कमीत कमी माझं 500 ग्रॅमचं डाळिंब चांगलं मोठं, पण ते पूर्ण फुटून त्याल्यामुळं फुटून बिटून सगळं चाललेलं आहे.